संघात झोकून देऊन काम करणारे स्वयंसेवक असल्यानं संघकार्य अविरत सुरू आहे असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी म्हटलं आहे नागपूर इथं आज संघ कार्यकर्ते आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संस्थापक दत्ताजी डिडोळकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधल्या गेलेल्या भवनाचं लोकार्पण त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते, ते बोलत होते या भवनामध्ये नव्या जुन्या स्वयंसेवकांमध्ये संवाद प्रस्थापित होईल आणि त्यातून नवनिर्मिती होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या भवनासाठी जागा देणारे घाटे दाम्पत्य हे भवन उभारणारी बाबासाहेब आपटे स्मारक समिती अशी सगळी नावं म्हणजेच आजन्म संघासाठी एक ध्येय घेऊन काम करणारे स्वयंसेवक होते त्यांच्याच त्यागावर संघाची इमारत उभी आहे असं भागवत म्हणाले या भवनात संस्कार भारती बाबासाहेब आपटे स्मारक समिती आणि संस्कृत भारती या संघांच्या संस्थांचं मुख्यालय राहणार आहे